दक्ष पदवी, दक्ष पदव्या पांचट नाहीत भारतातल्या बरं का, किमान या पवित्र देशातल्या तरी पदव्या पांचट नाहीत. पांचट आहे ना, अंगाला चिटकून घेतल्या असत्याला तो भाग सोडून दे. बाई फार मोठं कुंकू लावती म्हणजे पतिव्रता म्हणायचं हे डोक्यातलं काढून टाका, आणि लहान लावते म्हणजे ती पवित्र नाही, पतिव्रता नाही हे डोक्यातलं काढून टाका. कुंकू किती मोठे लावती त्याच्यापेक्षा मालकाला किती मानते हा महत्वाचा. एका संक्रांतीला मी म्हणतात तालुक्यामध्ये भागवत आलो होतो, त्या संक्रांतीच्या दिवशी निरोप आला. पर्वकाळ सकाळी सकाळी होता 9:30 देवबप्पाने सांगितलं 9:30 पर्वकाळ आहे. मग त्यांना सांगितलं एक काम करा, आता संक्रांतीचं तुम्ही दिवसभर हळदी कुंकत जाताल, आपण काय करू 7 भागवत सुरू करू. आता खेडेगाव होतं, सगळी लोक लवकर स्नान आणि बायकांना संक्रांत यांची जी सण आहेत का थोडी गोड सण आहेत, आपल्या वाट्याला शिंगा फिंगा हे या अशी सण आले आपल्या अशी खुदांची सण आपल्या यांनी सगळी चांगली चांगली उचलली नशिबाने आहेत ते. ती संक्रांतीचं ते बात्याच भागवत झालं, आरती झाली, पण एरवी भागवत सुटल्याच्या नंतर बायका आपल्या घरी जायच्या. पण एके दिवशी त्या भागवताच्या उजव्या हाताला पूर्वेकडे एक रस्ता होता, गावातल्या जेवढ्या सौभाग्यवती बायका होत्या सगळ्या तिकडे गेल्या. मी एका बाईला विचारलं, वयस्कर बाईला, मी तरुण बाईला नाही बोललो, काही गोष्टी जपायच्या असतात. संप्रदायात जर मोठं व्हायचं असेल तर यायच्या थोडं लांब राहिलं पाहिजे, आणि ज्याला लवकर बुक्का वाचून घ्यायचा त्याने माणसांना बोलता जास्त यायलाच बोललं पाहिजे. आज सर्वजण इकडे कसं काय चाललं, तुमचं घर इकडे, तुम्ही सुद्धा महाराज. आमच्या गावात एक वयस्कर बाई आहे, आणि संक्रांतीच्या दिवशी आम्ही सर्व बायका अस्तीच्या पाया पडूनच वाण देतो. म्हणलं कावर बाई, त्या बाईच्या पाया पडलं की मालकाला आयुष्य वाढते. म्हणलं काकू मला सुद्धा येऊ द्या. महाराज तुम्हाला कशाला, तुम्ही तिच्या पाया पडल्या तुमच्या मालकाला आयुष्य वाढते. माझी बायको सुद्धा वेळेला धोतरत होती, मग मी जर त्या माथारीच्या पाया पडलो तर माझ्या बायकोला सुद्धा आयुष्य वाढेल. काय वाईट आहे बरं, आहे का नाही, मायबापाला सोडून आपली सेवा करण्यासाठी आली ना. लालनात पालयंते भार्या, ताडनात नाही व पालयंते. पत्नीचं पालन हे लालनात करायचं असतं, पुरुषार्थात करायचं असते. मलाही पाया पडू द्या. ती म्हणली महाराज आमच्या गावात एक बी मेला पडत नाही. म्हणलं त्याला बायकायची कदर नसेल, पण मला कदर आहे ना. चार चार दिवस बाहेर राहतो, एखाद्या वेळेस घरी बेल्यावर तिने नीट बोलावं, याच्याकरता कधी कधी जपावं लागते तिला आयुष्य. राहत नाही मी जास्त म्हणा, शक्यतो आंघोळीला घरीच जात असतो. मी सुद्धा पाया पडायला गेलो. आता जिला बोललो त्या बाईकडे, आमची भागवत सुटल्यावर जेवायची अवस्था होती. बायकांना म्हणले हे सारखा घरा होती बी बाई, ती चांगली बाई, सातवी बाई होती, मोठी होती, तिचं वजन होतं. हे सारखा घर रांगेतल्या बाया बाजूला लोटल्या आणि ती गेली. काकू भागवतकार महाराज तुमच्या पाया पडायला आले. पदव्या सांगतोय, पदव्या आपल्यातल्या कोणी खोट्या पण चिटकून घेतल्या त्या अंगाला. काकू जरा सगळं गाव पाया पडते. मी संक्रांतीच्या दिवशी आता तिच्या नाकातला मोतीवरी आलेला होता. ती म्हणली ते भागवत सांगते ते पोरग आलं काय. त्यावेळेला मी जरा पोरगच होतो, आताही पोरगच, आता काय माथारा नाही म्हणा, डॉक्टरला माथारा वाटतो. त्याला म्हणे त्या पोराला म्हणे ई पाया पडायला. आता मी गेलो, मी रगील जगात जर्मनी भारतात परभणीत परभणीत गिरगाव रगील तिथलं मी होत. पण रे बापू पाया काय नाव आहे तुझं. म्हणलं आईनं नाव वेगळं ठेवलेलं आहे, पण सगळीजण मला बाळूच म्हणतात. म्हणा आताचं नाव बाळ्याचे, पण बाळ्या पाया. अरे बापू का काटे आले याच्या जीबीला. म्हटलं काकू तुमच्या पाया कशा करता बायका पडतात. अरे माझ्या पाया पडल्याच्या नंतर यांच्या मालकाला 5-5 दिवसाचं वर्षाला आयुष्य वाढतो. म्हणलं वा 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 वा, आणि तू कशा करता पडायला. म्हणलं माझ्या बायकोला वाढन ना. मग पडपटकन पाया, तुझ्या बायकोला 11 दिवसाचं वाढल. म्हणलं काकू पडतो तुमच्या पाया. मागच्या बायकाला म्हणले थांबा ग दर्शा. आता महाराज म्हणले ह्या थांबत असतात, ह्या कोणाचं नाही तर ऐकत. कधी मालकाचं तर नाही ऐकायचं, आम्ही सांगितलं ते पर्व काळ. आमची देखबाई संक्रांतीच्या आधी मालकाला म्हणली मालक मला पैठणी आणायची, हे मला आधीचं विधान करून द्या, पुन्हा सांगतोय मी. लक्षात ठेव आज रे. तर त्याला म्हणलं मग आणा ना. ते म्हणलं 22,000 लागले पैशाची अडचणी, तुमचे द्या. म्हणला तर तुझ्या बायकोला पैठणी आणायची, मी लग्न केलंय ना, मी का शिळी सण थोडेच केले, मलाही माझ्या बायकोला आण वाटत नाही का पैठणी. तसं नाही महाराज, पैसे देऊ नका बापा, पण एवढ्या वर्षीचं थकवा. म्हणलं कसं दाखवायचं, साडी आणायचं काम पडणार नाही असं दाखवा. म्हणलं ठीक आहे, ताण घेऊ नको, त्या तुझी मंडळी पुन्हा टाकायला येईल. डोक्यावर राखून द्यायचं टोपलं होतं, आणि आमच्या घराच्या बाजूला उकांडा, तेव्हा मी गावाकडे राहत होतो, याला मदत बसील. आणि त्या काकू कुठं निघाल्या, पुंजा टाकायला चालले, येताना या, येते महाराज. टोपलं टेकलं तसंच पाया पडली सकाळी सकाळी माझ्या तशीच. महाराज
आज घरीच येत हो, कस काय घरी येत नाही, कीर्तन नसल्या कुठं जाऊ कापूशात आला. बर बर, कुठे गेले अण्णा बाई? बाळू महाराज काय सांगायचं, 30 वर्ष झालं काम करू करू माझ्या जीवाचा पत्रा झाला, तुमच्या चुलत्यानं एके दिवशी मला किंमत दिली नाही बाई, पण आता या वर्षी कोणी कोणत्याला बुद्धी सुचली, मला 22,000 पैठणी आणायला येते. काम करता करता माझ्या जीवाचे हाडाचे काळे झाले बाई, किती काम केलं मी सकाळपासून गदेवाने काम करते बाई, माझ्या जीवाचा पत्रा झाला पत्रा. काकू पण पैठणी आणायला गेले, पण कशा करता? परवाला सकरातीन महाराज आणि काकू यावर्षी नव्यावर वान नाही ना, यावर्षी सकरात जुन्यावर आहे. माय बाळू महाराज लावर त्याला फोन, बाळा म्हणजे कशाला ठवायची, त्याला पटकन फोन ला. मी लगेच अण्णा फोन बंद चालू नव्हता, फक्त कानाला लावला. म्हणलं अण्णा कुठे आहेत? मांड्याला हो सारी घ्यायला घेऊ नका, या वर्षी जुन्या सकरात आहे. बरोबर 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 बरोबर, ते मागच्या घरात बसले. फक्त आमचं ऐकत यायला माहित नाही महाराज खरं किती सांगायला, काय डोक्यात नसतं काय नाही. या भागवताला तांदूळ आणायचे नाही, पण नंदीवाल्याला पाहिली भर गहू देते काय नसतं ते, मला आणा माहित नाही बरं का. मी चुकून नाही, मी येरी सांगायला तुमचा दोष. आता 2-3 दिवसाला संक्रांतीच्या दिवशी भागवत आटपलं आणि मी घरी आलो, येताना साडी घेऊन आलो. भागवत एका बाईनं टिकली होती, तिथं नेली पोरायच्या माईला. आमच्या घरची तशी साडी वगैरे नेल्यावर खुश व्हायचे, पण त्या दिवशी जरा त्यांचं तोंडच असं बारीक झालं. पोरायची माय म्हणजे माझी बायको बरं का, तुम्ही नंतर शंका घेताने कोणाला पोरायची बायको, माझी बायको. मला बघितल्याबरोबर तिने असं थोडस नाक गीक मुरडलं, लगेच लक्षात येतं माणसाच्या. म्हणलं तू अशा मानाला झटके वगैरे का आणलीस? तुम्ही ज्या वेळेला संक्रांतीला साडी आणत असतात त्यावेळेला तुम्ही कधीच आणत नाही, आणि यावर्षी नेसायची नाही म्हणून आणली नाही. आणि मी म्हणलं यावर्षी संक्रांत काय धोतर नेसून वांद्याचे का? हे बा तुम्ही असं आडू आडू आडूच बोलतात. अगं तसं नाही, मी तुला साडी आणली, किती महागडी पाय ना, मोठ्या घरच्या बाईने दिलेली, प्रसादात आली भागवताच्या, ही साडी नेसून तू वाण दे ना, मला आयुष्य वाढल, तुलाही आनंद मिळेल. अहो ऐकता का तुम्ही, कधी बी असंच बोलतात माणसाला. या वर्षी संक्रांत जुन्यावर आहे. आता गावात सगळ्या बायका जुन्यावरच वाण देणार. मग माझ्या लक्षात आलं, इस तुम्हीच टाकला होता. पण एका बाईला सांगितल्याच्या नंतर आमच्या परिसरातल्या 10 खेड्यात कोण्याच बाईनं नव्यावर वाण दिलं नाही. म्हणजे जी गोष्ट तुम्हाला लवकर कळवायची ती टीव्हीला द्यायची नाही, पेपरात द्यायची नाही, ह्या पेपरात टाकायची. लगे ह्या कडीची त्या कडीला 2 मिनिटात गावाच्या कडीला जात. हे नंबर 1 वार्तापत्र. त्या बाईनं सांगितलं तू पाया पडरे महाराज, तुझ्या बायकोला 11 दिवसाचं आयुष्य वाढेल. म्हणलं ठीक आहे बाई, एक विचारू का तुम्हाला प्रश्न, तुमचं लग्न झालंय? पदव्या आपल्याकडे चोट्ट्या पदव्या येतात. तुमचं लग्न झालंय बाई? हो लग्न झालंय माझं. मालक त्या मेलेला 35 वर्ष झालं मी बोलत नाही. अरे लग्न करून नवऱ्याला जी 35 वर्ष झालं बोलत नाही, तिच्या पाया पडत तुम्हाला आयुष्य वाढतंय, तुमच्या गोळ्या संपल्यात का डोकं खराब झालंय तुमचं? आणि तिला पतिव्रता म्हणता, किती पांचट पदवी असल्या घानरड्या पदव्या चुकीच्या असतात. माणसाकडे काही गोष्टी आल्या की अहंकार वाढत असते. आमच्यातले कांदळ मंदिरातला हरिपाठ, दुपारची दुपारती, संध्याकाळची पंचपदी, त्याच्या सर्व नकट्याच्या बाजारात एक नाकावाला गेलं की ते सगळ्याचा मामा होते. एक नकटा दुजा नकटा सब नकटे का मेला, उजमे गया नाकवाला बना सबका साला. सगळी नकटे असावं, एकाला नाका असावं, ते असं पांजावत चलत होतं, तरारल्यासारखं चलत. ते मंदिरातला हरिपाठ, दुपारची दुपारती, संध्याकाळची पंचपदी करायचं, ते म्हणायचं माझ्याशिवाय मंदिरात भजनच होत नाही. लयर गेल काही आमच्यातले एक मुंबईला एक नोकरीला होतो, दीपावलीला घरी आलो, आम्ही दोघ जण मित्रच होतो, ते नोकरीला लागलं, मी इकडे आलो. त्यांना ते हरिपाठ वगैरे ऐकत असताना, संध्याकाळची पंचपदी ऐकत असताना, ते कोण आहेत? म्हणलं ते आपल्या गावातले आमके. अरे बाळू त्यांना दिसत नाही.
दिसत नाही. मग ते कशी काय येते? म्हणलं काय नाही, काठी आपती तापती तापतीत रस्त्याच्या कडेनं डाव्या हाताने चालतात, घरी जाताना तिकड्याकडेनं काठी आपती तापतीत जातात. त्यांच्या पुढे जर कोणी आलं तर म्हणलं काठीचा आवाज आल्यावर बाजूला सरकते. याला तर दिसायचा काही प्रश्न नाही, घर बांधतो. पण त्या मुंबईला शिकायला असताना जरा थोडासा शानपान केला. शानपाना म्हणता येईल आणि बरंही म्हणता येईल. त्यानं माझ्याकडं तशाच असतायला 60 रुपये दिले. एक प्रभात कंदील मी चारठांच्या बाजारातून विकत आणला. प्रभात कंदील ते आण म्हणलं मी आणलं. मित्र होता माझा तो. त्यानं राशन दुकानदाराकडून रॉकेलचं राशन होतं, 5 लिटर रॉकेल घ्यायला, तर त्यानंच पैसे दिले. एक कॅन भर रॉकेल घेतलं आणि एक प्रभात कंदील आणला. ते कंदील भरून द्याला. ते म्हणलं आपल्याकडे ते पंचपदी करते तर संध्याकाळी, त्यांना हा कंदील देऊन टाका. तर मी काय त्याला विचारलंच नाही आंधळ्याला कंदील काय करायचा. माणसाकडे काही गोष्टी आल्या की तो त्याला अहंकार वाढतो. याच्यावर सांगतो, राजा दक्ष हा सात्विक होता, पण त्याला प्रजापती पदवी आल्याच्या नंतर थोडासा बिघडला. माताला हरिपाठ करायचं, त्याला तो कंदील दिल्याच्या नंतर मला त्यांना 2-3 गोष्टी सुनिल्या. ए अक्कल का बाळ्या तुला, मला काय समजायला, आंधळ्याला कंदील असतो का? नाही म्हणलं दादा मी नाही द्यायला. मग इतकं नाही उतू आलो, आंधळ्याला चष्मे द्यायला. चष्मा द्यायचा असतात डोळ्यावाल्याला द्या ना. आंधळ्याच्या बाजारात चष्म्याचं दुकान कशाला टाकायचं? चलत असतं का तिकडे? ते हमकाम केलं त्याला, बोलून घे त्याला. हे म्हणलं राम याला उत्तर दे. ते म्हणलं दादा ऐका ना, तुम्ही काठी आपत आपत चालता का नाही संध्याकाळी? हो. तुमच्या हातात जर कंदील असेल तर कंदाच्या प्रकाशात समोरच्या व्यक्तीला कळेल दादा यायले तुमच्या अंगाला. हो राव चांगली गोष्ट, कंदाच्या उजड्यात पुढच्या दिसन मी आलो म्हणून. बघा अहंकार कंदील ना अहंकार. माथाऱ्याकडे कंदील नव्हता तेव्हा रस्त्याच्या कडीनं काठी आपटी तापटीत चलत होतो. रस्त्याच्या कडीनं काठी आपटी तापटीत चलत होतो. ज्या दिवशी कंदील आला का त्या दिवसपासून माथाऱ्यानं दोन्ही कडा सोडून दिल्यानं मधातूनच दुखलं दुखलं. गावातला सगळ्यात वजनदार माणूस माथाऱ्याच्या अंगावर आदळला, ज्याचं वजन 113 किलो होत. आता तेवढा वजनदार माथाऱ्याच्या अंगावर आदळल्यावर कंदील बेंदाळात गेला आणि माथारं एक जणाच्या नळ्याच्या खड्ड्यात पडलं. त्यानंच उचललं म्हणलं काय माथारं बोलू लागलं? आखली नाहीत, धोके नाहीत, निर्लज्ज झालेत, बापाची माता खातेत, आंधळ्या माणसाच्या अंगावर जातेत. ते म्हणला दादा मला दिसलं नाही. अरे तुला नाही दिसायला काय झालं, माझ्या हातात कंदील होता ना. मी सांगितलं दादा ते मंदिरातच इजला होता. मंदिरात इजलेला कंदील घेऊन माथारं इतकं तरारलंय तर प्रजापती दक्षपदी प्राप्त झाल्या हे किती तरारला असेल कल्पना करा. जुमानीच न गेलो कोणाला, मला प्रजापती दक्षपदी प्राप्त झाली याच्यामुळे एवढा वजनात आला, एवढा वजनात आला की त्यानं प्रणाली त्याची आचारसंहिता बदलली आहे. कोणी माझ्या सभेत आलं की मला प्रणाम करायचा. मामा दर्शयामी प्रसन्न. मी दिसल्याच्या नंतर मला प्रसन्नपणाने ललकारून प्रणाम करायचा, मुजरा करायचा. आता करत असतील काही माणसं किंवा करत असतील काही देव पण करत असतील. माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या वाणीनुसार जर सांगितलं तर काही देवच अशी येत की स्वतःच्या पोटाकरता दुसऱ्याला बेजार करते. शेंदरी बिंदरी कोण पूजी, म्हणजे देवातली काही काही आहेत ना तशी देव. तशी काही काही माणसं, काही देव राजा दक्षाला प्रणाम करत असतील, पण काही देव प्रमाण करायचा नाही, प्रणाम करायचा नाही, नमस्कार करायचा नाही. म्हणून राजा दक्ष शिबिरात येऊन सभेत बसल्याच्या नंतर मग उशीर यायचे. त्यानं नवीन नियम असा काढा, उशिरा येणाऱ्यानं सुद्धा मला प्रणाम करायचा. एके दिवशी राजा दक्षाचा दरबार भरला आणि त्या दरबारामध्ये सर्व देवता मंत्री महामंत्री सुमंत्री सर्वजण बसले. आणि सर्वजण बसल्याच्या नंतर राजा आले. राजा आल्याबरोबर एक स्तुती पाठक असतो, स्तुती पाठक. त्याला राजाच्या दरबारात एकच काम करायचं असतं, फक्त स्तुती. राजा अधिराज महाराज आमकाम गजांचं कार्य हे पदार हे बाजूच्या मंत्र्यांनी महामंत्र्यांनी सुमंत्र्यांनी उठायचं, मानाखाली घालायचं, दोन्ही हात छातीवर ठेवायचं. राजाचा दिसत गेला, आता तुमच्यात किती कोमलता आहे सांगू. मी तिकून आल्याच्या नंतर तुम्ही सर्व उभं राहतात. तुम्ही उभं राहता का माहिती? तुम्ही मला नमस्कार करत नाहीत, तुम्ही माझ्यातल्या रामाला नमस्कार करतात. ज्या दिवशी माझ्यातला राम मी तत्वाजवर आरूढा असताना तत्वाच्या बाहेरचे काम करील त्या दिवशी नमस्कार करणारी माणसं दगड फेकून आणतील.
सोपा मुद्दा सांगतो. तुम्ही एक एक बसलेला समोरची माणसं किती श्रीमंत आहेत किती गरीब आहेत मला सांगतायत ना. एखाद्या वेळेस 10-5 गिरगावकर एका मिनिटात विकत घेतील अशी लोक आमच्या पुढे श्रीमंत असतात. ती माणसं सुद्धा आम्हाला नमस्कार करतात. महाराजांना इतकं तरायचं नाही, हे नमस्कार करते म्हणजे तू फार मोठा नाही. किती जरी मोठा माणूस असेल, रेणापूरच्या बसस्टँडला जर पिऊन पडलेला असेल तर नमस्कार करणारे बुटं आणतील. त्याच्या कर्तव्याला, त्याच्या वागणुकीला, त्याच्या आचरणाला हे म्हणण्यापेक्षा नानोबाराय तुकोबाराचा झेंडा ज्याच्या खांद्यावर आहे तो कोणाही कुळातला असेल तरी त्याला नमस्कार करतात. हो का उत्तम चांडाळ त्याचे पायी माझे कपाळ, जनाबाईचं वाक्य. त्याला नमस्कार नाही, त्याच्यातल्या रामाला नमस्कार आहे, त्याच्यातल्या कर्तव्याला नमस्कार आहे, त्याच्यातल्या अधिकार शक्तीला नमस्कार आहे. ठीक आहे, सर्वजण उभे राहिले, नमस्कार केला, राजा खाली बसला आणि काही वेळाने देवादिदेव निसर्गाचं सृष्टीचक्र ज्याच्या डोळ्यात आहे असे देवादिदेव भगवान शिवशंकर पंचानंद काय नातं होतं माहिती यांचं, सासऱ्या जावायचं. फार सुंदरचं लग्न झालं सतीचं, इतकं सुंदर लग्न, इतकं सुंदर ते लग्न फार वेळ सांगता येईल. भगवान शिवशंकर ज्या वेळेला राजा दक्षाच्या घरी गेले हळदीला, कुठं कुठं नवरा पिवळा देव पिवळा होऊन जात असतो आणि कधी कधी काही काही भागामध्ये, आमच्या भागामध्ये नवरदेव आधीच जात असतो. हळद देव बाबा काढते 3-4 दिवसाची, आता एवढ्या दिवसाच्या कोणी काढी ना, मग ती हळद हळदीला नवरदेव जायचं. हळदीला नवरदेव गेल्याच्या नंतर मग तिथल्या बायका यायच्या, त्या सुवासिनी यायच्या, त्या हळद लावायच्या, मग त्या नवरदेवाला स्नान घालायच्या. मग त्या नवरदेवाला स्नान घालत असताना ते चौरंगावर बसलेला असायचा, बाजूला 5 तांबे असायचे, ते तांबे असे सुतानं गुंतलेले असायचे, मग ते तांबे उचलायचे, त्याच्या डोक्यावर एक टोपलं धरायचं, ते भाकरीचं टोपलं असते ते शिंदीच्या पोकात, त्याच्यावर पुन्हा मग ते पाणी टाकायचं, त्याच्यात किक्सा असतो, हळीद असती आणि एखाद्या बाईच्या गळ्यात एकदानी असावं, तिनं टाकावं, तिला जास्त मोठे पण असते, म्हणजे माझ्या गळ्यात एकदानी आहे, ते बडबड 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 ते पाणी टाकायचं, मोठं स्नान असतं. भगवान शिवशंकराला ज्या वेळेला स्नान घालत होते त्यावेळेला जटा मोकळ्या झाल्या आणि जटा मोकळ्या झाल्याच्या नंतर भगवान शिवशंकराच्या डोक्यावर गंगा आहे, गंगाधराय नमः. त्याच्यातल्या 4-2 सुवासिनी नवरीची आई जाऊन जा बाई वाटतो झालं तुझ्या पुरीच काय झालं काय बाई, नवरदेवानं पहिली बायको डोक्यावर घेतलेली आणि तुझ्या पुरीला कुठं सांभाळी, प्रसूतीचं दोन एवढंस झालं, बालकाल सांगितलं मालक काय मुलीची सोयरी केली तुम्ही, नवरदेवाला पहिली बायको आहे त्या डोक्यावर घेतलेली, मग सांगितलं वेडी आहेस तू, ती बायको नाही ती गंगा आहे, अनंत पापांचा उद्धार करणारी, भगवान शिवशंकराच्या जटात समर्पित झाली, तिथून पुढे सांगू शकतो. सुंदर सदुगे लग्न झालं होतं, आनंद होता, आनंद होता, आनंद होता. दक्षाला प्रजापती पदवी ज्या दिवशी प्राप्त झाली त्या दिवशी त्याला वाटत होतं आपला जावाई वल्कल का धारण करतो, व्याघ्रांबर का धारण करतो, मृगांबर का धारण करतो, अंगाला चिताभस्म का लावत असं, गळ्यात सर्प का घेतला असं, माथा चंद्र का घेतला असं, याची त्याला शंका वाटायची. असं मशानात का राहतो, भूते वेताळ का नसतात, त्यानं काही कोणाशी उल्लेख केला नाही, त्याच्या मनातली मनातच होते की दिवशी. पण आपल्या सासऱ्यांचा अहंकार वाढतोय हे शिवजीच्या लक्षात आलं. तिळ मात्र जरी होया अभिमान मेरू तो समान भार देवा, देवाला सर्व काही सहन होईल पण अहंकार सहन होत नाही. उठवा चला जाऊ विदुरा नरम बिछाने पलंग गादी गरीबाची खोंगडी बरी, उठवा चला जाऊ दूरा घरी, उठवा चला पण विदुराकडे जाऊ, झोपड्यात राहणार आहे पण अंतकरण गोडे. उद्धवजी गाता सांगते, उद्धवजी चल विदुरा घर जावे, शबरी के बेर सुदाम जी के चावल रुचि रुचि भोग लगावे, उद्धव जी चल विदुरा घर जावे. श्रद्धा श्रद्धा देवाला शुद्धांत करण्याची माणसं आवडतात, अहंकारी माणसं देवाला आवडत नाही. शंकराच्या लक्षात आलं अहंकाराचं टोकं आलं, जाणून बुजून त्या दिवशी शंकर गेले. सर्व सभा भरगच्च आहे, रंगलेली सभा आहे,
पाठक उभा आहे, महामंत्री सभेचं वाचन करत आहे, कशा करता सभा बदलली? तेवढ्या अवकाश शंकर ताड 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 गेले. शंकराला बघितल्याच्या नंतर सर्व देव उभे राहिले. दक्षिण विचार केला, माझ्या सभेमध्ये फक्त माझ्या करताच उभं राहावं, कोणाकरता नाही उभं राहावं. देवांच्या लक्षात आलं, देवादिदेव भगवान शिवशंकर येतो, एका अर्थानं यांची जावाई आहे, त्यांना किती मोठे पण पाहिजे, आपले जावाई इतके मोठे आहेत. देवांनी विचार केला, हा प्रजापती दक्ष आहे, देवादिदेव भगवान शिवशंकर आहेत, आपण छोट्या माणसाने दोन हत्तीच्या टकरीमध्ये शिळीनं नादी लागायचं नाही, चला यांचं यांचं बघू. काही ऋषी मुलींना, काही महामंत्र्यांना, काही देवतेंना विचार करायचा, हे कसं होईल, चला जे होईल. एके दिवशी सभेची आमंत्रण सर्वत्र गेली, 33 कोटी देवता जमा झाले. भगवान शिवशंकर आदी करून सर्व देवता त्या सभेत हजर आहे. जाणून बुजून उशिरा दक्ष आले. दक्ष आल्याच्या नंतर सर्व यक्ष, किन्नर, गंधर्व, चारण, विद्याधर, लोकपाल, दिग्पाल, चारुहास, परमहंस सर्व टन 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 उभे राहिले. शंकरजी उभे राहिले नाही, रक्षाकडे पाहिलं नाही, खाली जी मान घातलेली होती त्यांचे ते चिंतनात होते. विश्वाच्या पाठीवर सर्वात मोठं टोकाचं भजन जर कोणी केलं असेल तर शंकराने केलं. गुरुजी वारकरी संप्रदायाची सुरुवातच कोणी केली असेल तर शंकराने केली. वेळ असेल त्याच्यामुळे प्रमाणे लांबून माणसं तिथे. एका जनार्दनी वैष्णव, शिरोमणी महादेव, वैष्णवातले शिरोमणी, भजन करी महादेव. वारकरी संप्रदायाची स्थापना सुद्धा शिवशंकरांनीच केली. आणि वारकरी संप्रदायातल्या पहिल्या कीर्तनाला नाविन्यपूर्ण मार्ग शंकरानंच दिले, आणि ते शंकराच्या जवळच कीर्तन झालं. ते कीर्तन केलं नामदेवरायाने, कंबर बांधून प्रता बांधून पहिलं कीर्तन नामदेवरायाने केलं. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडे, नाचता नाचता देवाचा फार नाविन्यपूर्ण कीर्तन. आमच्या कीर्तनाला तुम्ही मान्यता देत असताना तो भाग सोडून द्या, पण नामदेवरायाच्या कीर्तनाला देवाची मुद्रा होती, देवाचा शिक्का होता, देवाची शैली होती, देवाचा देव नाचत होता. नाचता नाचता त्याचं धोत्र सुटलेलं त्याला कळत नव्हतं, त्या अर्थी कीर्तन किती चांगलं असेल कल्पना करा. सर्वजण उभं राहिले, भगवान शिवजी उभं राहिले नाही. त्या दिवशी राजा दक्षाला राग आला, आणि राजा दक्षाने दुसऱ्या कार्यक्रमामध्ये सर्व देवांना नमूद केलं, याच्यानंतर माझ्या कुठल्याही कार्यक्रमाला शंकर आमंत्रित राहणार नाही. काही ऋषी मुनी, योगी, जपी तपी, संन्याशांनी, साधकांनी नमूद केलं, राजा या विश्वाच्या पाठीवर जर शंकर ओघळले तर पृथ्वी शून्य, पृथ्वी शून्य, विश्व शून्य. राजाने सांगितलं, मला ह्या गोष्टी काही तुम्ही शिकवायच्या नाही. पाऊस माझ्यामुळे पडतोय, अग्नीची कृपा माझ्यामुळे, बाष्पीभवन माझ्यामुळे होतो, मेघ प्रसन्न होतो, मेघ प्रसन्न झाला की पाऊस पाडतो, वायू प्रसन्न होतो, हे सर्व निसर्गाचे चक्र माझ्यापुढे प्रसन्न आहे, मी यज्ञ करतो, पण मला तुम्ही काही सांगू नका, मी प्रजापती दक्ष आहे. राजाने जाणून बुजून एक फार मोठा यज्ञ केला, 124 यज्ञापैकी एक यज्ञाचे प्रकार 124 सांगितले. 124 मध्ये आपल्या मुलीच्या लग्नातला सुद्धा यज्ञ येतो, बरं, तो सुद्धा त्याच्यात येतो. त्या यज्ञाला खरं तर 50 ग्रॅमच तूप लागत असेल. तो यज्ञ सप्तपदीचे मंत्र म्हणत असताना त्याला यज्ञ असतो, बाहेर पाटा वाट बांधलेला असतो, लहानसा यज्ञ असतो, नवरदेव नवरीच्या त्या वस्त्राला गाठ मारलेली असती, नवरदेव पुढी का नवर पुढे, नवरदेव नवरा पुढे असतो, ते तुम्ही घरी गेल्या लक्षात घ्या, ते सप्तपदीचे मंत्र असतात, सुंदरशे गोड, छोटासा लहानसा यज्ञच असतो. उलट तो यज्ञ करण्याचा सर्वांच्या नशिबात नसतो, तो यज्ञ इतका सोपा नाही, त्याच्यासाठी मुलगी होणं अत्यंत गरजेचं. त्या कार्यक्रमाला 56 देशाला पत्रिका पाठवल्या, सर्व देवदेवतेला पत्रिका पाठवल्या, ऋषीमुनी योगी तप्यांना पत्रिका पाठवल्या, पण भगवान शिवजीला जाणून बुजून पत्रिका पाठवली नाही. सर्व देवर्षी नारद त्रिकालामध्ये या त्रिभुवनामध्ये भ्रमण करणारा महान मोठा संन्याशी नामधारक आहे. जीवनभर ज्या संन्याशाने भजन केलं तो संन्याशी कैलासावर अरुढ झाले, गमन झालं तिथं, त्यांचं आगमन झालं, आगमन झालं. नारदाला पाहिल्याबरोबर पार्वती मातेला आनंद झाला. नारद एक अशी व्यक्ती होती, नारद एक अशी साधू आहेत, नारद राक्षसाच्या नगरीत गेले तरी राक्षस पाया पडत होते, कारण भजन करणाऱ्याला कुठेही किंमत आहे, फक्त त्यानं चांगलं करावं.
त्यांना आचारसंहिता पाळून जर भजन केलं तर चांगलं भजन करणाऱ्या माणसाला कोणीही मानते. मग अशा आमचा संन्याशी बाबांचा आमचा विषय झाला. तर धर्मपुरीचे काय नाव होतं त्यांचं, विठ्ठल प्रसाद महाराज. मी त्यांच्या मंदिरात कीर्तन केलं. सद्गुरु वैकुंठवासी विठ्ठल प्रसाद महाराजांना त्या परिसरातला कोणत्याही पक्षाचा राजकारणी त्यांच्या पुढे मान वाकवत होता, कारण ती चांगलं वागणारी माणसं होती ना. तसं नारदाचं काम कधी कधी बाकीच्या महाराजांच्या जीवनात नसे. काही महाराज एखाद्या पक्षाला जवळ धरतील, त्याला लांब नेतील, त्यालाच असं करतील असं करतील. खरं तर आमचं काम एकच आहे, सांप्रदायातल्या माणसांनी एकच पक्ष मानायचा, पंढरपुरातला नेता. पंढरपुरातल्या नेत्याला ज्या महाराजानं डोक्यावर घेतलं त्या महाराजाला सगळे नेते डोक्यावर घेतील, आणि एखाद्या नेत्याला ज्या महाराजानं डोक्यावर घेतलं त्याला बाकीचे नेते रट्टे आणतील. आमचं काम असते, आम्ही धर्माचं काम करायचं असते. पण लय पुळका काही काही माणसाला, काही काही अर्ध कीर्तन प्रचाराच करतील. चुकी मूर्खपणाची प्रकार. ती नारद होती. पार्वती आई साहेबांनी प्रणाम केला, या देवर्षी या आक्षोण काढली, बसण्यासाठी आसन दिलं, स्वागत केलं. आता नारद एक अशी व्यक्ती होती त्यांना सगळ्या खबरा असायच्या, म्हणून काही काही नालक नालायक लोकांनी एक मन पाळली, का कळीचा नारद आहेस रे, याला कळीचा कांदा म्हणायचं. नारद शब्द तिथे लावायचा नाही, नारद कळ लावित होते, पण नारदानं लावलेल्या कळीमध्ये असत्याचा हार होत होती आणि सत्याचा विजय होत होता. हे नारदाच्या कळीचं कारण होतं. आणि आपण ज्या कळी लावतो का त्या कळीमध्ये चांगल्या चांगल्याचा चोराडा होतो, आणि तरी पण कळीचा नारद म्हणतात. चुकीची गोष्ट आहे, कोणाच्या उपमा कोणाला दिला नाही पाहिजे. पण समाजात रीती त्या रूढी पडून गेल्या, ते म्हणायचं 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 तसंच म्हणायचं. नारदाने स्मित हास्य केलं, विचारलं आई साहेब आपण इथेच, मग कुठे राहू मी नारदा, कैलास आहे तुमच्या लक्षात नाही. आई साहेब माझ्या लक्षात नाही, कैलास आहे आपण इथेच असता, पण तुमच्या बाबांकडे फार मोठा कार्यक्रम आहे. बाई कधीपासून सुरू झालाय, परवापासून सुरू झालाय. तुमच्या बहिणी आधी करून सर्वजण आलेले, सोयरे दायरे विष्ट मित्र सजन सखे, काय थाटा दे, काय तुमची ती पाहुणी, काय साडी नेसलेली, काय तिच्या अंगावर डागिने, काय तिचे मालक, दोघं जण फिरू लागले यज्ञामध्ये, काय त्या कार्यक्रमामध्ये, काय काय जेवू लागले, काय फराळ, काय नाश्ता. आता बायकांना माहेर जास्त आवडतो, मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं, पहिल्या दिवशी अब्जाधीश जरी बाई असेल पतीच्या घरी आणि माहेर भिकारी जरी असेल तरी पण या देशातल्या पवित्र स्त्रीला, रावणा इतकी जरी श्रीमंत तिचं सासर असल तरी पण तिला माहेर आवडतंय हे तत्व माझ्या भारतातल्या पवित्र स्त्रीच्या डोक्यावर टाकलेलं आहे. आवडतं आपल्याला माहेर आवडतं. एक मी मला सगळी इतिहास वगैरे वाचायचं नाही, मी पुराणच वाचतोय असत नाही. काही काही इतिहास मी एक कविता एक कविता पाहिली होती. घाल वाऱ्या पिंगा, घाल वाऱ्या पिंगा, पिंगा माझ्या परसात. एक मुलगी सासरी परसामध्ये गौऱ्या लावित असताना वाऱ्याला म्हणत होते, हे वाऱ्या माझ्या परसात पिंगा घाल आणि इथून जाऊन माझ्या माहेरी जाय आणि माझ्या आईला सांग सुखी आहे पोर तुझे. सांगे आईच्या कानात, माझ्या माईच्या कानात, हे वाऱ्या माझ्या आईच्या कानात जाऊन सांग की सासरी तुझी मुलगी खुश आले. काय काय नावीन्य असं. कविता स्वतः सुंदर होते बरं त्या काळात. याच्या पलीकडे समजा त्या काळातल्या लावण्या सुद्धा गोड होत्या. मी पाहिल्या नाही, मला वाचायच्या नाही. मधुर मीलन आज लाभला, मधुर मीलन आज लाभला, सुगंध सोना सुगंध सोना. लावणी भुलली अभंगाला, निळवरायचं चरित्र पापेश्वरांच्या वाड्यावरचं.
निळोबारायचं चरित्र पहा. गंगाबाई नावाची मृत्यांगना होती, तिने निळोबारायचा विरोध केलता. तुकोबारायच्या गाथ्यातल्या अभंग पाडून तिचा फडशा पाडला, ती निळोबारायची शिष्य झाली. लावणी भोलली अभंगाला, फार मोठं चरित्र आहे ते. एका दिवस प्रसंगाला तर कीर्तनात सांगेल तुम्ही. म्हणजे त्या काळातल्या लावण्या सुद्धा इतक्या गोड होत्या. आता नालायकाने रचलेली अभंग पण इतके घाण आहे. पंढरी जाऊ प्रेमानो नाहू, झाला पंढरी संताचा मेळ, वाजे मृदंग टाळ वरी ढगाला लागली. इतकं विचित्र प्रकरण, इतकं गौलनी म्हणत असताना, राधे चल माझ्या गावाला जाऊ. तुझ्या गावात आल्या धोतरवर इकडून चालावं लागतं, इतकी घाणी राधा तुझ्या गावात कशी इंचू. काही काळ्याचं कीर्तन होतं माझ्या, काला देवाचं आता सांगायला मी होतो, माझा काला कोण ऐकी. भगवान कृष्ण परमात्मा गौलनीच्या घरी गेले बर का. घरी आलेली यशोदेने विचारलं, कृष्णा तुझा चेहरा कस काय बारीक झाला. आई ती गौलन आज घरी नव्हती ग, आई ती गौलन घरी नव्हती ग. असं कीर्तनात ऐकल्याच्या नंतर एका भजनेला गौलन म्हणली, गौलनीच्या घरी गेलो गौलन नव्हती घरी. मी म्हणलं तू फोन करून जायचं ना रे, तू तसाच कसा गेला, फोन करून जायचं असतं ना. तुझ्या गौलनीला फोन नव्हता का. इकडे गाथेतले काही कीर्तन झालं, एका ठिकाणी भजन चालू झालं, एका माऊलीचं भजन चालू होते, एका बाईचं. असू दे आपल्याला काय करायचं, पण साऊंडचा आवाजही मोठा होता. मला वाटतं रात्री बी तुम्ही बराच मोठा केलता. कधी कधी संध्याकाळच्या भजनाला इथं आवाज द्यायला पाहिजे, वरचा बंद केला पाहिजे. गोदाड्यातलेला काय द्यायचा आवाज, इथले साऊंड चालू करायचे, इथले साऊंड. वरी काय करायचं, करण्याला आवाज काय करायचा, है का नाही. ऊस कोल्ड आणि एरंडच भिजली नेम असला पाहिजे. तुम्ही फार दोन तीन गावाला संध्याकाळी तीनला आवाज गेला म्हणजे तुमचं स्पीकर चांगलं आहे असं तुम्हाला वाटतंय का. नाही, असा उपद्रव नाही करायचा. रात्री कीर्तनाच्या नंतर वरचे करणे बंद करायचे, आणि इथं जे भजन करतील त्याला इतक्यानं आवाज दे म्हणल्यावर इतका द्यायचा की त्याच्या कानाची पडदी फाटली पाहिजे. तुमचं वरचं कशाला जाळायचं की नंतर. मी रात्री मुक्कामी होतो म्हणून मला माहिती होती. काही ती बाई अभंगाला बसली आणि एक दोन हे वगैरे सुरुवात छान केली, पण आज वार कोण आहे शेजाऱ्याला विचारते, म्हणजे सोमवार आहे. लगेच तिने अभंग म्हणला, पार्वती पार्वती महादेव संन्यासी कसा झाला गणपती. गुदगुल्या सुटल्या करा तुम्हाला, दूध पोळी खाऊ लागलो, तोंडातून दुधून पोळी अशी बाहेरच आली. अरे बापरे म्हणलं, तू कोबरायची चुलती आली. काय सुंदर गायन चालू आहे वा. महादेव संन्यासी कसा झाला गणपती. काही काय काही अभंग. बेलवाया गेले बाई बाई, बेलवाया गेले तिकडच घसरून मेले बाई बाई, बेलवाया गेले. किती सुंदर गाथे, किती संतांचं काव्य गोड आहे, किती शंकराचे अभंग. प्रत्येक देवतेचा वार विशिष्ट आहे, त्या वाराचे सुद्धा अभंग आहे. प्रत्येक गोड किती नाविन्य. शाक्तपंथी असतील त्यांच्यासाठी सुद्धा देवीचे अभंग आहे. स्वर्ग मृत्यू पाताळ चारी युगाचा वरे फुलवरा बांधला. हे कोणी म्हणत नाही, लगेच म्हणते आई गांबाबाई तुला सोन्याचा गजुबा, आणि तुझ्या ग दर्शनाला कोल्हापूरचा. ते बाईच्या अंगात आलं, त्या ते लिंबू कापान तिच्या. अरे कोणाच्या नाही आलं, इतक्या मोठ्या रगिलाच्या पुढे अंगात येत असतं का कोणाच्या. चांगलं माग बघायला तुम्ही स्वामीच्या पुढं. चांगल्या चांगल्या ज्या अंगातले भूत ज्या साधूच्या दर्शनानं जातात, त्या साधू पुढं कोणाच्या अंगात येत असत का. साधूच्या
गेले आमच्या जाण्याच्या अंतकरणात भाव निर्माण झाला. बाईला माहेर किती आवडे. नारदांनी एवढं सांगितलं आणि निघून गेल्या तेवढ्या अवकाशात भगवान कैलासावून आले. प्रभो पदी परमेश्वराय नमः. जगदानंद कंद जगतपते प्रभो. काय गिरीजा काय सती. माझ्या बाबांकडे कार्यक्रम आहे. आता शंकराला ज्ञात होत निसर्ग ज्याच्या सृष्टीच्या ज्याच्या डोळ्याच्या सृष्टी ज्याच्या डोळ्यात आहे त्या भगवान शिवजीला काय ज्ञात नसेल. कल्पना करा ना ते शिवजी शिवजी आहेत. सती विना आमंत्रणाचं कुठे जाऊ नये. आव नाही आदर नाही 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 नो मे नाही येऊस घर कु कभी न जाय कंचन बरसत मे. तुम्ही एखाद्याच्या घरी गेले आव नाही आदर नाही डोळे भरून पाहणं नाही त्याच्या घरी कंचन बरसत मेन उस घर कु कभी न जाय. कंचन म्हणजे सोनं. सोन्याचा जरी पाऊस असेल त्याच्यात जाऊ. आपण एखाद्याची इथे गेल्याच्या नंतर ते आनंदी झालंय का त्याचं कपालच सांगतं. त्याच्या कपाळावरच्या चार रेषा असत करतात तर त्याच्यातली एक वक्र रेषा तडफड करीत असेल तर असं समजायचं. आपण पत्रिका द्यायची जेवण जाणं नाही मी दुपारी दोनदा जेवलो येतो. चेहरा बघितल्याबरोबर लक्षात घेतलं पाहिजे आपण यांच्याकडे गेल्याच्या नंतर यांच्याकडे किती टक्के प्रेम आहे तितक्या टक्क्यापुरतच आपण राहावं. ज्या व्यक्तीचं चहा पाजण्यापुरतं आपल्यावर प्रेम आहे त्याच्या इथं सोमवार सोडू नये. आमची इथं तारीख घ्यायला एक गाडी आली आणि आमच्या पोरांच्या मंडळीला मी शिकून ठेवलेले. मी एकदा चहा कर म्हणलं तू करायचं नाही तिचा दोष नाही मी शिकवलेलं आहे तिला. आता ती चार पाच माणसं गाडी घेऊन आले. मी अगं चहा कर ग ती तिच्या कामातच होती. आता येणाऱ्याला वाटलं पटकन चहा टाकतील पण तिने काही टाकलं नाही. 10-5 मिनिटं गेल्याच्या नंतर यांनी म्हणावं ना नको चहा पण हे काय म्हणलेत नाही. मी 4-2 मिनिटाला म्हणलं अगं चहा कर ग. आता तिला माहित होतं तिसरा आवाज आल्याच्या नंतर आपण गॅसकडे जायचं. मी त्याच्यानंतर 10 मिनिटाला तिसऱ्यांदा म्हणलं अगं चहा कर ग. तोपर्यंत 1 तास गेलता. याच्यातला एक जण म्हणला महाराज 1 वाजलाय चहा काय करायचा सोमवार सोडून जाऊ. आता त्याला कळायला पाहिजे यानं चहाला 1 घंटा लावला म्हणल्या सोमवार सोडायला स्वयंपाक करीन काय. नाही म्हणता तुम्ही खरंच. ते म्हणले आम्हाला सोमवारच सोडायचं. म्हणलं बरं ठीक आहे घरच्या लग्न करू काहीतरी. असं माझ्या घरी घडलं नाही मी घरी सांगतो. मला उलट वाटते माझ्याकडे कोणी या कारण खरं सांगू का तुम्ही जितकं आमच्याकडे येता ना तितकं आमचं द्रव्य शुद्ध होईल. कारण तुम्हा सर्वज्ञ श्रोत्यांच्या कृपेनेच आमची फुटकी नाव चलत असती. वक्त्याची श्रोते देव असते. देव प्रभू तुम्ही महिषाची आमूर्ती तुम्ही देव आहात आमच्या. बिना आमंत्रणाचं जाऊ नये ग. ऐका मालक मुलीला वडिलांकडं आमंत्रणाचा समन नाही. तिने तिचं शास्त्र मांडलं. आईसाहेबांनी माझ्या सती आईसाहेबांनी आपलं स्वतःचं शास्त्र मांडलं. बाबाकडे जाण्यासाठी वडिलांकडे जाण्यासाठी मुलीला काय करायचं आमंत्रण. माझी इच्छा आहे सती तू जाऊ नकोस. कृपया विनंती प्रभू मला जाऊ द्या. शेवटी भगवान शिवशंकर पुरुषार्थानं परिपूर्ण असणारे जगविख्यात विश्वविख्यात त्रिभुवन विख्यात असे जगदानंद कंद जगतपती भगवान. सती आईसाहेबाला जात असताना 4-2 गण सोबत दिले आणि नंदिरास सोबत दिले. जा तुम्ही शक्यतो बाईनं बंधनात राहिलं पाहिजे. मी त्या दिवशी सांगितलं तुम्हाला बाल्य रक्षंती पिता तारुण्य रक्षंती भ्राता वार्धक्य रक्षंती पुत्र हा नैवनिव स्त्री स्वतंत्रता. स्त्रीनं मरेपर्यंत स्वातंत्र्याच्या घोड्यावर बसायचं. काही क्षेत्रात बरं का स्वातंत्र्याच्या घोड्यावर कधी बसायचं. तरुणपणात बालपणात आपल्या वडिलांचा धाका असावा. तरुणपणात आपल्या पतीचा धाका असावा. म्हातारपणात 90 वर्षाची स्त्री झाली तरी तिनं ते मुलाचा धाक ठेवला पाहिजे. 80-85 वर्षाची म्हातारी झाली मुलाला सांगितलं मला ज्ञानोबाराय तुकोबारायच्या सोहळ्यात जायचं. मुलाने सांगितलं आई सोहळ्यामध्ये सकाळी 3-4 उठवावं लागते. गर्दी आहे. राहत्या उठारे 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 पटकन राहत्या मोडावं लागतं. अंधार असतो आणि तुला रात आंधळ आहे. तिला रात्रीचं दिसत नव्हतं. रात आंधळ मी गोळ्या घेऊन जाईल आई. कधी कधी गोळ्या संपत्याल तुला घ्यायचं लक्षात राहत नाही. तुझं वय झालंय
फार गडबड असते, कधी कधी दलदलीचे वातावरण असते, पाणी पाऊस असते आणि राहुट्याला खिळे असते, ताई तुझ्या पायाला लागन, गुडघ्याला लागन, एखाद्या वेळेस पडसून. म्हातारी म्हणली, काना मागून आलं शहाणं, मला शिकवलं ना. आता पोरगं सुशिक्षित होतं, नायब तहसीलदार होतं ते, नायब तहसीलदार होते. म्हातारी म्हणली, मला जायचं, दिले पैसे. संचायला सांगितलं न्या, नेणारे म्हणले आम्ही सांभाळून नेलो, त्याने व्यवस्थित सांभाळून नेलो. पुण्यातून दिंडी निघल्या, रस्त्याने काही पण वाटीत आहेत, केळी वाटीत आहेत, शेंगदाणे वाटीत आहेत, आंब्याचे कॅरेट वाटीत आहेत, केळी वगैरे वगैरे वगैरे, शेंगदाणे, राजगुऱ्याच्या वड्या वगैरे, फराळाचं साहित्य वाटतं. म्हातारी केळीच्या रांगेला लागली. ठीक आहे, विकत घ्यायची जरी अक्कल नसेल तर फुकट मिळाल्यावर कसं खावा याची तरी अक्कल पाहिजे. विकत घ्यायचं जरी डोकं नसलं ना, फुकट मिळाल्याच्या नंतर कसं खावा याची पण अक्कल पाहिजे. आमचा एक मित्र विदेशाला गेला, एक महिनाभर विदेशात होता, त्याला केंद्र सरकारची ऑफर होती आणि ते 8 जण विदेशात गेले. मला तिथून आल्यावर त्याने व्हिडिओ दाखविले. काही काही देशाची अशी संस्कृती, थुकल्याच्या नंतर 1000 रुपयाचा दंड आहे, 1000 रुपयाचा दंड. आपल्याकडे नुसता कागदोपत्रीचे, आपल्याकडे नुसता कागदोपत्री दंड आहे. इथे धूम्रपान केल्याच्या नंतर निषेध आहे. कसा कागदोपत्री सांगू तुम्हाला, भगवान पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाचा एक दर्शन मंडप आहे, त्या दर्शन मंडपामध्ये नालायकानं थुकू नये म्हणून बाहेरच पुड्या घेतल्या जातात, पण तपासल्याच्या नंतरही तपासणाऱ्याला पुडी सापडत नाही, म्हणजे कुठं नेत असतील देव जाणे. मग आधा कदा चुकून जर तंबाखूची पुडी मदात नेली तर कोपऱ्यात थुकू नये म्हणून त्या कोपऱ्यामध्ये काळ्या रंगानं पांडुरंगाचं चित्र काढले, पांचट्याच्यावर पण थुकते आणि दर्शनाला कोणाच्या चालले. आपल्याकडे कागदोपत्रीत नियम आहे. मला त्या माझ्या मित्राने व्हिडिओ दाखवला, समोरून एक 70-80 लाख रुपयाची कार येत होती. रुल्स कसे आहेत पाहिजे, काही काही देशाचे नियम कसे आहेत. कार येत होती आणि कार तिकडून येत असताना दोन बदक रस्ता ओलांडित होते, दोन बदक रस्ता ओलांडित होते. ते बदक जाईपर्यंत कारवाल्यानं कार उभी केली. किती आचारसंहिता असेल कल्पना करा. बदकासाठी जर भरधाव वेगात चाललेली कार थांबत असेल तर म्हातारा माणूस जात असताना त्या देशातला माणूस उतरून हात धरून त्याला रस्ता ओलांडून लावतोय. ही काही काही देशाची वागणूक आहे. आणि श्रीमंतीचा कहर काही काहीचा माझ्या लक्षात आला. त्यानं मला घर दाखवलं, 9324 कोटी रुपयाचं घर पाहिलं. मी मोबाईलमध्ये पाहिलं, मी गेलो नाही, मला जायचं त्या देश बघायला एकदा, कारण इतके पैशाला ओळिंबा लागेल ना, करू काय मी, मजा मारणार जाणार ना. काही काही देशाची संस्कृती बघायची, आपल्यात किती पोषक आहे, किती चांगली काय आहे, काही काही गोष्टी बघायच्या. स्वामी विवेकानंद देश फिरले, कशा करता फिरले, उग नाही मजा मारण्यासाठी नाही फिरले, या देशाचं नाव उंच नेऊन घातलं. प्रत्येक पृथ्वीवर जेवढे देश आहेत या सर्व देशात स्वामी विवेकानंदांनी आपलं नाव नेऊन घातलं. एका देशामध्ये तितके विद्वान कोण्याच देशात माणसं नाहीत. त्या देशातल्या विद्वान लोकांनी सांगितलं, सर्व विद्वत्ता ज्याच्या विद्वत्ते पुढे नतमस्तक होतात एवढा विद्वान व्यक्ती भारत देशातले स्वामी विवेकानंद आहेत. तिथल्या साहित्यिकाने स्वामी विवेकानंदांचा सन्मान केला, त्याचं नाव सुद्धा माझ्याकडे. पण तुम्ही घरी गेल्यावर बघा ना, घर पाहिलं, 9324 कोटी रुपयाचं घर, 2 बेड, एक हॉल, एक किचन. त्या मित्राला विचारलं, गांजा उडून गेलतास का रे तू, 9324 कोटीचं घर एवढूशा जाग्याला. ते म्हणला, दादा खोटं कसं सांगू रे दादा, हे 9324 कोटीचं घर आहे. म्हणलं, याच्यात माणसं मरत नाहीत का? म्हणला, काल संपल्यावर मरतेत, पण आधा कदा जर हे घर पेटलं तर या प्रत्येक घराला एक खिडकी आहे, तिथं माणूस बसला की आपण मत्या खाली पाण्याच्या हौदात येतो. त्यानं बऱ्याच त्याच्या काही अशा काही गोष्टी सांगितल्या. मला असं वाटतं 9324 कोटीतला घरात राहणारा माणूस, हे विद्यार्थी गेल्याच्या नंतर त्या व्यक्तीनं त्यांचा शाल देऊन सत्कार केला. आपल्याकडं 2 कोटीच्या घरात राहणारा माणसं फुकी, माझ्या घराकडे पाहिलंच काहून तुम्ही, किती श्रीमंती, किती श्रीमंती. मला असं वाटतं काही याच्यासाठी काही काही यात्रा करायच्या सांगितल्यात महाराजांनी.
आपली यात्रा करायला मजा मारण्यासाठी जाते. चला 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 चला. माथारी किळीच्या रांगेला लागली, हेच चाललो होतो. पुढच्या म्हातारीने किळ घेतली, किळी खाल्ली, सालटं खाली टाकलं. ही किळीच्या रांगेला जात असताना त्या सालट्यावरीचा पाय पडला. किळी हातातच नव्हती आली, तोपर्यंत खाली पडली आणि डावा गुडघा तिरपड झाला. हे पुढचा पंजा माग गेला आणि टाच पुढं आली. ते फिरलाच पाय असा गरकणच, ब्रेक सारखा स्प्रिंग सारखाच फिरला. म्हातार पण कॅल्शियम कमी झालेलं, खटकन गुडघा वाचला. पंजा गेला माघ आणि टाच आली पुढं. माघ पण पुढं टाच असले की त्याला भूत म्हणतात, आहे का नाही? असं आमची आजी लहानपणी गोष्टी सांगायची. आता मीच भूत येतं, मी कशाला मानू करत. मग तितक्यात मी पाठी मागून आलो. कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? म्हणलं साहेबाची आई आहे. अरे बापरे म्हणलो, तुळसा काकू असा कस काय पाय मोडा? पडे रे बाळू, साहेबाला फोन कर बरं. म्हणलं साहेब तुमच्या आईचा पाय मोडा आहे, कस करायचं? ते म्हणले दुसरा मोडाव घरी आणा. खरे नव्हत्या साहेबाचं. त्या नायब तहसीलदारानं सांगितलं होतं, आई तू गर्दीत जाऊ नकोस, यात्रेचा काळ संपल्याच्या नंतर एअर कंडिशनर गाडी, एसी गाडी, 5-50 लाखाची गाडी मी तुला बसण्यासाठी देतो, नोकर चाकरी देतो, अन्यथा मी आणि तुझी सुनबाई सुट्टी काढून येतो. आपण पांडुरंगाचं दर्शन घेऊ, ज्ञानोबाराचं दर्शन घेऊ, स्वपन काकाचं दर्शन घेऊ, जेजुरीचं दर्शन घेऊ, मोठ्या महादेवाचं दर्शन घेऊ, देहूला तुकोबाऱ्याचं दर्शन घेऊ. आई तुझं वय नाही गं, ऐकली नाही माथरी तंगड मोड, उतार वयात सुद्धा वार्धक्ये रक्षण पुत्र हा स्त्री म्हणून नंदी आणि काही गण सोबत दिले. पोचल्याबरोबर सर्वांना ज्ञात आहे, वडिलांनी बघितल्या न बघितल्यासारखं केलं. आईनं बोलण्याचा प्रयत्न केला, यज्ञामध्ये आहुत्या टाकणारा प्रजापती दक्ष पत्नीच्या मांडीला स्पर्श केला. शांत बस, ठरलंय काय आपलं? बोलायचं नाही तिला. यज्ञाची त्या दिवशी परिसांगता झाली. त्या दिवशी यज्ञाची उठले, सर्व सर्व भूदेव जेवण्यासाठी आपोआपल्या शिबिरात गेले, पंक्ती बसलेल्या आहेत. सर्व आपोआपल्या नादात असताना सती मातेनं माझ्या त्या दक्ष प्रजापतीला प्रश्न केला, बाबा आमचं आमंत्रण चुकलं? चुकलं नाही, मुद्दाम दिलं नाही बाबा. असं का बरं? तुला एक सांगू का सती, मला तू आवडतेस पण तुझा मालक आवडत नाही. बाबा माझे मालक तुम्हाला आवडत नाही? का का का? त्रिभुवनाचे मालक आहे, ब्रह्मांडाचे मालक आहे, देवादी देव आहे बाबा. पंढरपुरामध्ये भगवान पांडुरंग परमात्म्याने माझे मालक डोक्यावर घेतले, डोक्यावर. पांडुरंगाची महापूजा करा, टाळू चाफा, भगवान शिवशंकराची पिंडविटीवरच्या मालकाच्या डोक्यावर. राम म्हणता रामाची होईल पदी घेऊन, ती पदवी घेऊन. एक जण म्हणला राम म्हणलं राम होते का? मग लक्ष्मी म्हणाल 14 वर्षी राम राम म्हणलं राम कुठं झाला? म्हणलं सुमळ्या राम नाही झाला, बळीराम झालाय. नुसता राम कसा होईल? बलराम झालाय, बलराम. शिवजीनं जीवनभर राम राम भजन केलं, काय झालेत माहितीये? मालकाच्या डोक्यावर जाऊन बसले राम म्हणण्याची ताकद. आणि तुम्हाला माझे मालक हे मला ते सांगू नको. काय ते चंद्र काय, ते सर्प काय, गळ्यात मेलेल्या माणसाच्या नरमुंडांच्या माळा काय, चिताभस्म काय, भूते वेताळ काय नाचतात, हर्षयुक्त काय तुझा मालक होतो? काय दुःख झालं सांगू तुम्हाला? आपल्या मालकाची निंदा ज्या बाईला ऐका वाटते ती बाई आवदशेच्या रूपात असते. आणि आपल्या मालकाची वाईट जरी असला तरी चष्टा करत असताना जिला आवडत नाही ती बाई पतिव्रता असते. आणि जी बाई मालकाला जाणून बुजून स्वतःच वाईट म्हणते ती चुडेली नसते. सती मातेनं काय केलं माहितीये? ज्या कानानं पती परमेश्वराची चष्टा ऐकली ते कान अपवित्र झाले, ज्या डोळ्यानं चष्टा करणारा पाहिला ते डोळे अपवित्र झाले. याला बघण्यासाठी पाय इथपर्यंत चलत आले, ते पाय अपवित्र झाला. आणि ज्याच्या मुखारविंदातून भगवान शिवजीजी
आव्हलना पेढी त्याच्या तोंडातले आपशब्द माझ्या मालकाविषयी या शरीरानं ऐकलीत, हे अख्खं शरीर अपवित्र झालं, त्या यज्ञातच स्वाहा केला. गोपाल कृष्ण भगवान की पते पते हर 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 सती माता पार्वती पते हर 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 हर. यज्ञामध्ये जिकडे तिकडे हकार झाला, काही भुदेव होते त्यांचा आणि नंदीचा वाद झाला. नंदीकडनं भुदेवांना काही त्या ठिकाणच्या ते काय होते त्यांना शाप प्रदान झाला, त्यांनी नंदीला शाप दिला. याच्यातला एक गण घरी पळत आला, त्या घरानं भगवान शिवजीला नमूद केलं, मधला विषय सोडून द्या. त्याला विलास नाही. शिवजी शिवजी हाकार झाला. भगवान शिवशंकराला दुःख वाटलं, क्रोध जागृत झाला. सन 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 डोकं फिरवलं, भगतली जटा काढली, त्याच्यामधून दिव्य असा एक पुरुष प्राप्त झाला, वीरभद्र भगवान. वीरभद्राचं प्राप्त सांगितलं, बाळा जा तुझ्या मातेचा अवमान केलाय, याच्याकरता ती तिने देहत्याग केलाय. ती सती केली, तिने यज्ञामध्ये जोहार करून घेतलेला. सतीगिरी हा शब्द वापस घेतो, क्षमा असावी. जा जा जा. आता वीरभद्र गेल्याच्या नंतर काय केलं असेल, यज्ञशाळा अन्नशाळा काय काय शाळा असतील तिथल्या सगळ्या चटकन. सन 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 थार विश्वासात खड्ग मारल्याबरोबर डोकं तुटले, यज्ञामध्ये जोहार झाले. शाप कोणाचा होता माहिती तुम्हाला? नंदीनं राजा दक्षाला शाप दिला, ज्या पवित्र मुखाने ज्या पवित्र मुखाने भगवान शिवशंकराची चष्टा केलीस ते मुख तुला राहणार नाही. माझ्या तुकोबरायचा एक कोड अशा प्रकारचा एक अभंग, इतराची चष्टा हे तो खाने लागे विष्टा. महाराज म्हणले दुसऱ्याची चष्टा करणं हे घाण खाल्ले इतकं पाप. ते डोकं तुटलं आणि यज्ञामध्ये ज्वार झाला. आता मात्र प्रसूती माता रडू लागल्या, सर्व देवदेवत्या कुतूहल करू लागले. एवढा मोठा धर्मकार्य करणारा राजा मृत्यू पावला, त्याच्या हातात यज्ञ कंकण होतं, त्याच्या यज्ञाची पूर्णाहुती राहिली. सती माता यज्ञात आदृश्य झाली. नंदीला एक शापवाणी प्राप्त झाली, नंदीच्या तोंडावर गदेचा प्रहार झाला, त्याच्या एका बाजूचे दात सागरात विलीन झाले, त्याच्या दाताचे शंख चक्र पद्म आयुध ही आयुध तयार झाले, आणि त्या दिवसापासून बैलाला एकाच बाजूचे दात आहेत. घोड्याला पटाशीचे दात आहेत दोन्ही बाजूला, त्याला रोहंत करण्याचा संबंध आहे बैल. इथे बरेच 18 शाप प्रदान झाले, तिकडचे 9 शाप इकडे झाले. वाचवा कधी कधी भागवत घरी गेल्या वाचवा, काय नाही दोन अडीचशे ग्रंथ मिळते वाचवा तुम्ही. पण काही काही जे खाचखळगे असतील ते दुसऱ्या पुराणातले असतील, वाचवा ना. काय पुराणाला पैसे द्यायची गरज नाही. तुमच्याकडे 5वीचा जर विद्यार्थी असेल तर आजोबाने त्या मुलाला सांगायचं दाब बटन याचं काहीतरी उघडं करत ना गुगल वगैरे काहीतरी. मला येत नाही, माझ्याकडे बारीक झालं, माझं डोकंच मोबाईल आहे त्याच्यामुळे मला काही गरज नाही द्यायची काही. मला सरस्वतीने फार सुंदर मोबाईल दिलेला त्याच्यामुळे त्याचा इतका डाटा झाला याच्यात नाही बाहेर बघायची गरज एखाद्या वेळेस. तसा गर्व नाही बरं, मुळीच नाही मुळीच नाही, माफी असा. हे सगळं त्या मालकिनीचं काम आहे, हे ज्ञानोबाराय तुकोबारायांचं काम आहे, त्यांच्या कृपेमुळे चालतं. तुम्हाला कधी सांगू, कधी सांगू का? संध्याकाळी 12 वाजता लाईट जाती ही बाईला माहीत आहे, आणि लाईट गेल्याच्या नंतर लेकरं रडतात हे सुद्धा बाईला माहीत आहे. अंधारामध्ये लेकरं रडतात, ते फॅन वगैरे बंद झाला की लेकरं रडतात, आणि प्रकाश बघितला की ते शांत होतात, पण अंधारामध्ये लेकरं रडतात असं तिला पक्क माहीत आहे. म्हणून ती बाई संध्याकाळी उशाला काड्याची पेटी घेऊन झोपती, भानुशीला दिवा ठेवलेला असतो. लाईट गेल्याच्या नंतर 12 वाजता उठायचा आणि दिवा लावायचा. पण गोष्ट कशी झाली माहिती आहे का? काड्याची पेटी हिनं हिच्या उशाला स्वतः ठेवली, रात्रभर देवळ्या पाहिल्या पण डब्बी सापडली नाही, आणि सकाळी अंथरुणं काढताना डब्बी सापडली. ठेवली कोणी होती? हिनंच. पण लक्षात का राहिलं नाही माहिती आहे का? सरस्वतीची अवकृपा.
स्मरणात राहत नाही ना ते देवतेची अवकृप आहे, आणि स्मरणात राहत आहे ते देवतेची कृपा आहे. कृपा आहे माझ्या मालकिनीची, विद्यादेवीची कृपा आहे, तिची कृपा आहे. इकडे सर्व देवता एकत्रित आल्या आणि त्या सर्व देवतेला सती मातेने प्रणाम केला. काय असेल ते असू द्या, पण माझं याच बघा. तिचं बोट कपाळावरती गेलं, फक्त हे बघा, हे बघा. ब्रह्मदेवाची आराधना केली, ब्रह्मदेवाने विचार केलं, केला बाई करू का? भगवान विष्णू परमात्म्याची आराधना केली, ते म्हणजे करू काय? शंकरापेक्षा काय चालणार आहे? अपराधच इतका मोठा काय चालणार? परीच्या विनंतीला मान देऊन सर्वजण कैलासाला हजर झाले. गंगाधराय शिव, गंगाधरा गंगाधरा शिव, गंगाधरा प्रसन्न केली. वेगात आहे का? भगवान शिवजीच्या मुखारविंदातून एक वाक्य पडलं, काही हरकत नाही, ठीक आहे. दयेचे सागर आहेत शिवजी, करुणेचे सागर आहे, करुणा वत्सले दया सिंधू आहे, सगळे अर्थ एकच सागर. जा म्हणे जो कोणी पहिला जीव भेटेल त्याचं डोकं लावा. आता नंदीचा शाप होता, ज्या डोक्यानं शिवजीची चेष्टा केली, ज्या मुखानं लोक करत नसते तोंड, ते तोंड तुला राहणार नाही. मग आता माणसाचं कसं भेटल? भेटला बोकड. बसतास तुझ्या येतेन अनन पुरेशु. बसत म्हणजे बोकड, आनंद म्हणजे बोक. कापलं ते बसताच डोक दक्षला, दक्षला तोंड बोकडाच. आजही भगवान शिवशंकराच्या मंदिरात गेलं असं असं बोकड्यासारखं करतात. काऊन माहिती आहे का? हे शिवजी, हे शंकरा, आमच्या तोंडाला कोणाची निंदा येऊ देऊ नका. निंदा केलेल्या सासऱ्याला तुम्ही बोकड्याचं तोंड लावले, तर आमची काय कथा? त्याच्यामुळं आमच्या तोंडाला कोणाची निंदा येऊ देऊ नका, म्हणून ते स्मरण करायला लागतं असं.